नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस। मराठा आरक्षण लांबणीवर, आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, राज्य सरकारला धक्का। भाजपचा करिश्मा फक्त नरेंद्र मोदींमुळेच, त्यांनी देशभर भाजप वाढवला, अजित पवारांकडून मोदींचं कौतुक। खारघर प्रकरण आणि निसर्गाचा कोप आहे, ऊन पडलं त्यामुळे ते घडलं, पण विरोधक म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सांगलीत विरोधकांवर घणाघात। मिरजेत शिवजयंती, बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया आणि रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचे पथसंचलन। कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त दाखल। मराठा आरक्षणासंबंधित क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार, नवा आयोग नेमून शास्त्रीय सर्वेक्षण करणार, राज्य सरकारचा निर्णय। महाविकास आघाडी आता टिकणार नाही, 1 तारखेला होणाऱ्या सभेत अजित पवारांची खुर्ची राहणार नाही, शिंदे गटाचा मोठा दावा। सांगली जिल्ह्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होतील, उद्योगमंत्री नारायण राणेंचा विश्वास। 2024 ला नाही, मी आताच मुख्यमंत्री होणार, अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। गर्दी जमवून अनुकूल वातावरण करण्याचा डाव होता, खारघरच्या घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, शरद पवारांची मागणी। उष्माघातापासून बचाव होण्यासाठी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस।